रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोर आपल्या सेवेत। खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम। आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोर ला भेट द्या, तोच दर तीच सेवा। रवींद्र मिनी स्टोर चा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता। जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना मंगळवारी होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या ही अवघी 475 पर्यंत खाली आली आहे। जिल्ह्यात कोरोनाचे नवे 56 रुग्ण आढळले तर 2 रुग्णांचा मृत्यू झालाय। याशिवाय 107 जणांनी उपचारानंतर आज कोरोनावर मात केली आहे। मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये खानापूर आणि मिरज तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे। नवीन रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात 5 रुग्ण आढळले तर कडेगाव तालुक्यात 8 रुग्ण, खानापूर तालुक्यात 10 रुग्ण, पलूस तालुक्यात 5 रुग्ण, तासगाव तालुक्यात 7 रुग्ण, जत तालुक्यात 13 रुग्ण, कवठे मंगळ तालुक्यात 1 रुग्ण, मिरज तालुक्यात 2 रुग्ण, शिराळा तालुक्यात 1 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 4 रुग्ण आढळले। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 45,860 रुग्ण आढळले, त्यापैकी 1,670 व्यक्तींचा मृत्यू झालाय तर 43,461 जण कोरोनामुक्त झालेत। सद्यस्थितीत जिल्ह्यात 729 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। बाधित रुग्णांपैकी 475 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत। पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपकडून संग्रामसिंग देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे भाजपने तातडीने बैठका घेण्यास सुरुवात केली असून सांगलीमध्ये झालेल्या बैठकीत जिल्ह्यातून 80% मतदान देशमुख यांना देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली नसली तरी प्रदेश उपाध्यक्ष अरुणअण्णा लाड यांनी प्रचाराला प्रारंभ केला असून कार्यकर्त्यांच्या टीम त्यांनी 5 जिल्ह्यांमध्ये रवाना केल्यात। संग्रामसिंग देशमुख हे बहुधा 12 नोव्हेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज पुणे येथे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत दाखल करण्याची शक्यता आहे। पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संग्रामसिंग देशमुख हे जिल्ह्यात नोंदणी झालेल्या मतदारांपैकी 80% मतदान घेतील असा ठाम विश्वास भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी व्यक्त केलाय। सांगली येथे सुधीर गाडगिळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने झालेला मोजके नेते आणि अनुभवी कार्यकर्ते यांच्या महत्वाच्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी बोलताना मकरंद देशपांडे पुढे म्हणाले की भाजपने उमेदवार संग्रामसिंग देशमुख यांच्या रूपाने पक्षाने एक स्वच्छ चेहरा, अनुभवी आणि कार्यक्षम व्यक्ती, सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या तडफदार कार्यकर्त्यास संधी दिली आहे। या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि महापालिकेतील नगरसेवक यांनी पूर्णपणे सक्रिय होऊन देशमुख यांच्या मोठ्या फरकाच्या विजयासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन देशपांडे यांनी केले। सांगली शहरातील शामराव नगर परिसरात असणाऱ्या एका गोडाऊनमध्ये बांधून ठेवलेली 1.5 लाख रुपयांची 21 बोकडे अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी इलियास हमीद रहिमतपुरे यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे। चोरट्यांनी चक्क 21 बोकडे लंपास केल्याने खळबळ उडाली आहे। इलियास रहिमतपुरे यांचे मटण दुकान आहे, ते पेठभाग येथील खाटी गल्लीत राहतात। त्यांचे शामराव नगर येथे गोडाऊन आहे। या गोडाऊनमध्ये त्यांनी बोकडे ठेवली होती। रविवारी 8 नोव्हेंबर रोजी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास गोडाऊन बंद करून कुलूप लावून ते घरी निघून गेले। दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान ते दुकान उघडण्यासाठी जात असताना बोकड घेण्यासाठी ते गोडाऊनमध्ये गेले असता त्यांना गोडाऊनच्या दरवाजाचे कुलूप आणि कडी कोयंडा तुटलेला दिसला। त्यांनी आत जाऊन पाहिले असता गोडाऊनमध्ये ठेवलेली 21 बोकडे लंपास झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी तातडीने शेजारी विचारपूस केली असता त्यांना घडलेल्या प्रकाराबद्दल काहीच माहीत नव्हतं। अखेर त्यांनी याची माहिती सांगली शहर पोलिसांना दिली आहे। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। या परिसरात असणाऱ्या CCTV फुटेजद्वारे आता पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। या प्रकरणी इलियास हमीद रहिमतपुरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। लॉकडाऊनपासून बंद असणारी मंदिरे, प्रार्थनास्थळे दिवाळीपूर्वी सुरू करण्यासाठी आज आध्यात्मिक आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। जनतेचे श्रद्धास्थान असणारी धार्मिक स्थळे गेल्या 8 महिन्यांपासून बंद आहेत। इतर राज्यांमध्ये बऱ्याच अंशी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करून धार्मिक स्थळे खुली करण्यात आली आहेत, मात्र महाराष्ट्रामध्ये अद्याप ही धार्मिक स्थळे बंद आहेत। त्यामुळे त्याच्यावर अवलंबून असणारे पूजा साहित्य विक्रेते, हार फुले, प्रसाद विक्रेते, देवस्थानचे सेवेकरी, देवस्थानातील कर्मचारी वर्ग यांच्यावर गेल्या 8 महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे। मंदिरे बंद असल्यामुळे वरील लोकांची आर्थिक चक्रे पूर्णपणे ठप्प झाली आहेत। याच्या निषेधार्थ आध्यात्मिक सेलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय। जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात आलं, यामध्ये दिवाळीच्या आत सर्व धार्मिक स्थळे सुरू करावीत, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असं सांगण्यात आलंय।
यावेळी आध्यात्मिक सेलचे अध्यक्ष अजय कुमार वाले, निशिकांत शेटे महाराज, कामगार आघाडी प्रदेश उपाध्यक्ष अविनाश मोहिते, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर, मोहन जामदार, सलीम पन्हाळकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये सुमारे 1000 खेळाडूंनी स्वच्छता मोहीम राबवत सुमारे 12 टन गवतासह इतर कचरा गोळा करत स्टेडियम चकाचक केले. तर स्टेडियममध्ये गैरप्रकार किंवा अन्य कचरा टाकताना कोणी दिसल्यास त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे. लॉकडाऊनच्या काळात क्रीडांगणे बंद असल्यामुळे सांगलीच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या परिसरामध्ये गाजरगवत आणि कचरा निर्माण झाला होता. यामुळे खेळाडूंना प्रॅक्टिस करताना अनेक त्रासाला सामोरे जावं लागत होतं. याची दखल घेत महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी छत्रपती शिवाजी क्रीडांगणातील गवत आणि कचरा काढण्यासाठी स्वच्छता मोहीम घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार आज स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत उपायुक्त राहुल रोकडे आणि आरोग्य टीमकडून क्रीडांगणावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. यामध्ये सर्व खेळ प्रकारचे 1000 खेळाडू सहभागी झाले होते. या 3 तासाच्या स्वच्छता मोहिमेत 12 टन गवत आणि अन्य कचरा गोळा करण्यात आलाय. दरम्यान स्टेडियममध्ये गैरप्रकार होत असल्याचं निदर्शनास आलं. यापुढे असे प्रकार घडत असल्यास संबंधितांवर फौजदारी दाखल करण्याचा इशारा आयुक्तांनी दिलाय. क्रीडांगणाचे पावित्र्य राखण्यासाठी महापालिकेला सर्वांनी सहकार्य करावे, तसेच लवकरच या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव CCTV यंत्रणा आणि वॉचमन ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्याचंही आयुक्त कापडणीस यांनी सांगितलंय. विश्रामबाग परिसरातील बाटा शोरूम जवळ रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चौघा युवकांना मित्राचा वाढदिवस साजरा करणं चांगलंच महागात पडलंय. मध्यरात्री फटाके फोडून जल्लोष करणाऱ्या या 4 हुल्लडबाज तरुणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालय तसेच राज्य शासनाच्या आदेशभंग प्रकरणी विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गणेश चव्हाण, राम कलगुडगी, जीवन जमखंडीव आणि रमेश माळी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई राकेश दाभाडे यांनी फिर्याद दिली आहे. गणेश चव्हाण, राम कलगुडगी, जीवन जमखंडी आणि रमेश माळी हे सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विश्रामबाग परिसरात असणाऱ्या बाटा शोरूम जवळील रस्त्यावर एकत्रित आले होते. त्यांनी मित्राच्या वाढदिवसाच्या औचित्याने जंगी सेलिब्रेशनचा बेत आखला होता. फटाके, केक यांसह अनेक वस्तू या ठिकाणी आणल्या. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मित्राच्या वाढदिवसाचा केक कापून या चौघांनी रस्त्यावरच धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. वेळेची मर्यादा न पाळता फटाक्यांची आतिषबाजी केली. या प्रकाराची माहिती विश्रामबाग पोलिसांना मिळाली. पोलीस स्टेशन जवळच असल्याने पोलिसांनी फौज फाट्यासह तातडीने या ठिकाणी धाव घेतली. पोलीस येत आहेत असं दिसताच काही जणांनी धूम ठोकली, मात्र चौघे जण पोलिसांच्या तावडीत सापडले. चौघांना ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्यांची मित्राच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करत होतो असं सांगितलं. वेळेचे बंधन न पाळता तसेच सर्वोच्च न्यायालय आणि राज्य शासनाच्या नियमाचं उल्लंघन केल्यामुळे या चौघांना ताब्यात घेत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिवाळीला अवघे काही दिवस राहिले आहेत, त्यामुळे सांगलीत आता बालचमू किल्ला उभारणीच्या तयारीला लागली आहे. त्यामुळे आता गल्लीबोळात किल्ले उभारणीचं वातावरण आणि बालचमूंची पळापळ पाहायला मिळते. गणेशनगर येथील शिवस्मृती ग्रुपकडून सिंधुदुर्गचा जंजिरा किल्ला साकारला जातोय. यासाठी जंजिराच्या नकाशानुसार या ग्रुपच्या बालचमूंकडून किल्ल्याची उभारणी केली जाते. यासाठी दगड, विटा तसेच माती यांची जुळवाजुळव करत प्रत्यक्ष किल्ला उभारणीचं काम सुरू झालंय. यासाठी नियोजनबद्ध काम सुरू असून जंजिरा किल्ला हुबेहूब उभारणीसाठी बालचमूंची धडपड सुरू आहे. हुबेहूब जंजिरा साकारण्याचा या सांगलीच्या बालचमूंचा प्रयत्न सुरू असून 2 दिवसात हा किल्ला तयार होईल असं या बालचमूंनी सांगितलंय. अटपाडी तालुक्यातील दिघंची येथे चोरट्यांनी आदिती ज्वेलर्सच्या भिंतीला भगदाड पाडून दुकानातील 18,36,000 रुपयांच्या सोन्या चांदीचे दागिने लंपास केलेत. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आलाय. याबाबत ज्वेलर्सचे मालक बाबू जगताप यांनी अटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. फिर्यादी बाबू जगताप यांचे दिघंजी येथे मायनी रोडला विटा मर्चंट बँकेच्या समोरच्या इमारतीत आदिती ज्वेलर्स हे दुकान आहे. रविवारी रात्री 8 सुमारास ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. सोमवारी सकाळी 10 सुमारास दुकानात आल्यानंतर त्यांना मागील भिंतीला भगदाड पडल्याचं दिसलं. दुकानातील सोने आणि चांदीचे दागिनेही अज्ञातांनी लंपास केल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तातडीने आटपाडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी श्वान पथक बोलवलं. दुकानामागील झुडपांमध्ये श्वान घुटमळले. ठसे तज्ज्ञांनी सुद्धा दुकानातील वस्तूंवरील हातांचे ठसे घेतले आहेत. चोरट्यांनी दुकानाच्या मागील भिंत फोडून आत प्रवेश केलाय. दुकानातील 18,36,188 रुपये किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झालेत. परिसरातील CCTV फुटेज मिळवून चोरट्यांचा शोध घेण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे. मात्र फिल्मी स्टाईलने झालेल्या या चोरीमुळे दिघंजी परिसरात खळबळ उडाली आहे.
सांगली महापालिकेच्या सावली बेघर केंद्रातील बेघर आता आत्मनिर्भर बनत आहेत। आजपासून बेघरांनी बाजारपेठेत साहित्य विक्रीचे स्टॉल लावायला सुरुवात केली असून या बेघरांकडून साहित्य खरेदीसाठी गर्दी होते। महापालिका आयुक्त नितिन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सावली बेघर मधील बेघर आता आत्मनिर्भर होत असून आज उपायुक्त स्मृती पाटील यांनी बेघरांच्या विक्री स्टॉलला भेट देत साहित्य खरेदीचं आवाहन केले। शहरातील बेघरांना एकत्रित करून आता आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने महापालिका आयुक्त नितिन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील यांनी विशेष उपक्रम राबवत या बेघरांच्या विकासासाठी विशेष लक्ष दिले। याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी येथील बेघरांना स्वयंरोजगार सुरू करून देण्यात आला होता। आज यातील एका बेघराने सांगलीच्या बाजारपेठेत आपला हातगाडा लावत दिवाळीच्या साहित्यांची विक्री सुरू केली असून त्याच्या मालाच्या खरेदीसाठी ग्राहकांची सुद्धा मोठी गर्दी होती। या बेघरांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी महापालिका आयुक्त नितिन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होते। यावेळी ज्योती सर्वदे, मतीन अमीन, मुस्तफा मुजावर आदीजण उपस्थित होते। बेघर लोकांनी लावलेल्या साहित्य स्टॉलला भेट देऊन साहित्य खरेदी करावे असे आवाहन उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले। सांगली जिल्ह्यात 14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये जी मुले अनाथ आहेत किंवा जी मुले अनाथ आश्रम किंवा संस्थांमध्ये आहेत अशा मुलांनी किंवा संस्था चालकांनी आपल्याकडील मुले अनाथ असल्याचा पुरावा आणि प्रस्ताव सादर करावा असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी केले। या विहित कालावधीत आपण अनाथ प्रस्ताव सादर केल्यास त्या मुलाला अनाथ प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। याचा फायदा त्या मुलाला आपले नागरिकत्व दाखला आणि 1% नोकरीमध्ये आरक्षणासाठी हा लाभ मिळण्यासाठी होणार असल्याने 14 ते 30 नोव्हेंबर पर्यंत आपले प्रस्ताव महिला बालविकास कार्यालयाकडे सादर करण्याचं आवाहन सुवर्णा पवार यांनी केलं।